दरम्यान आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची काय प्रतिक्रिया अजित पवारांनी शपथविधी घेतली त्यानंतर सर्व मंत्री झाले आणि हळूहळू तुम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुतीत रूपांतर झालं आज अशोक चव्हाणांसारखे तुमचे जुने सहकारी आज तुमच्या सोबत येत आहेत हा संपूर्ण आत्तापर्यंतचा प्रवास आणि आजचा निकाल कसं बघता याकडे मी मगाशीच म्हटलं की आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला त्याच्या अगोदर या सगळ्या विषयाची कारण कायदेशीर प्रश्न येणारच पक्षांतर हरगा का द्या कायद्याच्या वतीमध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो पक्ष पक्षाचं चिन्ह सुद्धा होऊ शकतो म्हणून निर्णय घेण्याच्या पूर्वीच आम्ही या सगळ्याची पूर्णपणाने ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांशी चर्चा करूनच या संदर्भातला आम्ही निर्णय घेतला आजच्या निर्णयाच्या होती होतीमध्ये पाहूया शेवटी आज आम्ही अशामध्ये आहोत वी आर होपफुल काय वी आर होपफुल पण शेवटी विधानसभा अध्यक्ष ही सुद्धा एक न्यायसीन न्यायासीन एक प्रक्रिया आहे आणि ते बडे असा एक मुद्दा आहे की शिवसेनेचा निकाल ज्या पद्धतीने लागला सुरुवातीला असं म्हणत होते म्हणजे एकनाथ शिंदेंचे की आमचंच बाजूने हा संपूर्ण निकाल लागेल ला आणि त्यानंतर जर निकाल पाहिला तर दोघांनाही समसमान न्याय देण्यात आला होता तर याही निकालामध्ये तसंच काही पाहायला मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये फी बजावणं वगैरे वगैरे हा काय फारसा मुद्दा त्या ठिकाणी कुठे आला नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत जे काही त्या ठिकाणी उलट तपासणी झाली प्रामुख्याने माझी झाली आणि माझ्या उलट तपासणीमध्ये पक्ष पक्षाचे घटना पक्षामध्ये या विषयावरती कधी चर्चा काही निर्णय या साऱ्याच्या विषयाच्यावरती जवळपास एकशे वीस प्रश्न मला विचारले गेले आणि त्या प्रश्नाची मी उत्तर दिली आमचे मुख्य प्रदोद मंत्री भाईदास पाटील यांनासुद्धा अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली त्यांनीसुद्धा समर्पक पद्धतीची उत्तरं कायद्याच्या कसोटीमध्ये पक्ष आणि घेतलेली भूमिका या संदर्भात दिले आम्ही वी आर होपफुल पण तरीसुद्धा निकाल निकालच आहे आगामी काळात आजच्या या निकालानंतर नेमकं कोणकोण पुन्हा एकदा अजितदादांसोबत येत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट